वनपाल खान व वनरक्षक सोडंके निलंबित। कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी बुलढाणा वन विभागातील दोन वन कर्मचाऱ्यांना बुलढाणा उपवन संरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबित केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे। निलंबित करण्यात आलेल्या वन कर्मचाऱ्यांमध्ये वनपाल सलीम खान, गुलशीर खान व वनरक्षक गजानन रमेश सोडंके यांचा समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातून सातपुडा पर्वतरांगा जातात। या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा असल्याने येथे वन संपत्तीची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असते। जळगाव जामोद वन परिक्षेत्र नेहमी चर्चेत राहते। वनपाल सलीम खान यांच्याकडे जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी पदाचा प्रभार असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात दोन डांबरी रस्ते वन विभागाच्या जमिनीतून करण्यात आले, त्यामुळे वन संपत्तीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याबाबत त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली आहे। तसेच 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत रोपांचा पुरवठा न केल्याने लागवड करण्यात आली नाही व त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच जळगाव जामोद परिक्षेत्रात टिंकांचा अवैध व्यवसाय चालत असून त्यास सलीम खान हे जबाबदार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर कुवारदेव बीट क्रमांक 1 मध्ये कार्यरत वनरक्षक गजानन रमेश सोडंके यांच्या कार्यक्षेत्रात तब्बल 14 हेक्टर वन क्षेत्र जळून 11,550 रुपयांचा वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे। या आगीच्या वेळी वनरक्षक गजानन सोडंके हे गैरहजर होते व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वन क्षेत्रात आग लागून वनसंपदेचे नुकसान झाले आहे। अशा कारणामुळे वनपाल सलीम खान व वनरक्षक गजानन सोडंके यांना बुलढाणा DFO अक्षय गजभिये यांनी निलंबित केले आहे।